आता अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाहीच, ती पुन्हा एकदा त्यांनी बोलूनच दाखवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे राजकारणात ज्युनियर असताना सुद्धा त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली, पण आपण मात्र मागेच राहिलो अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय. काका शरद पवारांच्या पावलावर पाऊल टाकत अजित पवारांनी 1990 साली राजकारणात प्रवेश केला. त्याला जवळपास 34 वर्ष लोटली आहेत, पण अद्यापही अजित पवारांना मुख्यमंत्री पदापर्यंत काही पोहोचता आलेलं नाही. महायुतीतील प्रमुख नेत्यांचा विचार केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दोघेही अजित पवारांना राजकारणात ज्युनियर आहेत. खुद्द अजित पवारांनीच हे सांगितलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99 सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004 सुरू झाली. ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90 बॅचचा आहे, हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलो. राजकारणात मागून आलेल्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली, पण अजित पवारांना ते काही जमलं नाही. गेल्या काही वर्षांपासून त्यांची गाडी उपमुख्यमंत्री पदावरच अडकली आहे. मग ते महाविकास आघाडीत असो की महायुतीत, मुख्यमंत्रीपद त्यांना सतत हुलकावणी देत आहे. आणि तीच खंत अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात व्यक्त केली. शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात, मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्या वेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं, आपलं आपलं काम करत राहायचं. मुख्यमंत्री होण्याची आपली राजकीय महत्वाकांक्षा अजित पवारांनी कधी लपवून ठेवलेली नाही. गेल्या वर्षी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय बंड केला. आपल्या समर्थक आमदारांसह ते महायुतीत दाखल झाले, त्यावेळी विकासासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा दावा त्यांनी केला. पण आता मुख्यमंत्री पदाविषयी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण रंगलंय. अजित पवारांना 2004 साली राज्याचे मुख्यमंत्री होण्याची संधी चालून आली होती. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला राज्यात बहुमत मिळालं. विशेष म्हणजे त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली होती. राष्ट्रवादीला 71 तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगली होती, पण प्रत्यक्षात घडलं वेगळं. राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिक जागा जिंकूनही मुख्यमंत्री पदाची माळ काँग्रेसचे विलासराव देशमुखांच्या गळ्यात पडली. 2004 कदाचित साहेबांनी प्रफुल्लभाईंनी असा विचार केला असेल की 91 केल्यावर ह्यांनी वर्षातच नाही ऐकलं आपलं, आता जर कोणी केलं तर आपल्या दोघांना कायमचे दिद्दीलाच पाठवतील, त्याच्यामुळं कदाचित मुख्यमंत्रीपद घेतलं नसेल. हे आता सांगता येत नाही, काही ना काही त्याला कारण आहे, उगीच आता काहीतरी करतात. जास्त जागा असूनही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं होतं, पण त्या बदल्यात काँग्रेसकडून अधिकची खाती घेण्यात आली. काही महिन्यांपूर्वीच शरद पवारांनी त्यामागचं कारण उघड केलं होतं. मुख्यमंत्रीपद आपल्याकडे घेतलं असतं तर राष्ट्रवादी फुटली असती असा दावा शरद पवारांनी केला होता, पण अजित पवारांनी काका शरद पवारांचा दावा खोडून काढला. मुख्यमंत्रीपदावरून पवार काका पुतण्यांमध्ये दावे प्रतिदावे करण्यात आले. सध्या अजित पवारांनी वेगळी वाट निवडली आहे, त्यामुळे आगामी काळात तरी त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमान्य.